हॅलो फ्रेंड्स प्राजक्ताज आर्ट अँड किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चविष्ट आणि झंझणीत भरली वांगी जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल ऐकॉन क्लिक करा तर भरले वांगे करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी पाच ते सहा वांगी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत म्हणजे यामध्ये मसाला भरता येईल वांग्याचे देठ लांबच ठेवणार आहोत अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या साधारण अर्धी वाटी होईल इतकी कोथिंबीर अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि लाल होईपर्यंत भाजलेलं आहे एक मोठा कांदा पातळ चिरून घेतलेला आहे आणि तेलामध्ये लाल होईपर्यंत ते भाजून घ्यायचा आहे आता सर्व मसाला मिक्सरमधून वाटून घेऊया मिक्सरमधून वाटून घेताना पाण्याचा वापर कमी करायचा आहे अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये सर्व मसाला काढून घेऊया आता या मसाल्यामध्ये थोडासा हिंग एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे यात दोन ते तीन चमचे कांदा लसूण चटणी घालायची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालूया आता यामध्ये एक चमचा गूळ घालायचा आहे गुळामुळे वांग्याला खूप अशी छान चव येते आणि वांग्याला तुरटपणा असतो तोही कमी होतो आता यात साधारण दोन ते तीन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घालायचा आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला छान मिक्स झालेला आहे आता वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊया अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांगी मसाला भरून तयार आहेत आता एका कुकरमध्ये दोन मोठ्या पाळ्यात तेल गरम करण्यासाठी ठेवायचं ते आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर वांग्यांमध्ये भरून राहिलेला मसाला आपण तेलामध्ये भाजून घेऊया आता भरलेली सर्व वांगी यामध्ये टाकूया चांगलं परतून घेऊया आता कुकरचं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफून घेऊया तुम्ही पाहू शकता वांग्यांचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता आता यावर कुकरचं झाकण ठेवून एक ते दोन शिटा करून घ्यायच्या आहेत एक ते दोन शिटा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता भरली वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहेत खूप स्वादिष्ट आणि झंझणीत अशीही झालेली आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद